गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सांगलीचा तिढा सुटला असं नेते कितीही हसत हसत सांगत असले तरी सांगलीत विश्वजित कदम आणि विशाल पाटील अद्याप महाविकास आघाडीच्या नेत्यांना फेरविचार करण्यासाठी अर्जव करतायत. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सांगलीचा तिढा सुटला असं नेते कितीही हसत हसत सांगत असले तरी सांगलीत विश्वजित कदम आणि विशाल पाटील अजूनही महाविकास आघाडीच्या नेत्यांना फेरविचार करण्यासाठी अर्जव करतायत. माझी नम्र विनंती राहील महाविकास आघाडीच्या आमच्या सर्व नेत्यांना की सांगली जिल्ह्याची राजकीय वस्तुस्थिती आणि परिस्थिती सत्य परिस्थिती काय आहे ह्याच्या पुन्हा एकदा त्यांनी ह्या ठिकाणी पारख करावी, पुन्हा एकदा त्याची माहिती घ्यावी आणि माहिती घेऊन जर ह्या निर्णयाबाबतीत काही फेरविचार करता येत असेल तर फेरविचार त्यांनी करावा. सांगली काँग्रेसनं आपली तलवार मॅन केल्याचं वरवर दिसत असलं तरी दुसरीकडे दबावतंत्र म्हणून की काय विशाल पाटलांचे थोरले बंधू माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील यांनी थेट अकोला गाठलं आणि वंचितचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकरांची भेट घेतली. त्यामुळे विशाल पाटील वंचितच्या तिकिटावर सांगलीतून लढणार अशी चर्चा देखील आता सुरू झाली आहे. आज सकाळीच माझ्याकडे विशाल पाटील हे येऊन गेले, चर्चाही त्यांनी असायला केली आणि लवकरच काहीतरी ते निर्णय घेतील अशी मी अपेक्षा त्या ठिकाणी बाळगतो. सांगलीमध्ये चंद्रहार पाटलांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून उमेदवारी मिळाल्यानंतर नाराज विशाल पाटील आणि विश्वजित कदमांनी काँग्रेस नेतृत्वाच्या गाठीभेटी करून मुद्दा लावून धरला होता. पण आता आघाडीचा धर्म पाळावा लागणार असल्याचे संकेत मिळतात. त्यामुळे सांगलीतलं काँग्रेसचं बंड थंड झालंय की काय की येणाऱ्या वादळाची चाहूल आहे या संदर्भात आत्ताच अंदाज बांधणं कठीण आहे. अकोल्याहून अमोल नांदूरकर सह संजय देसाई, लोकशाही मराठी, सांगली. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.